केडगाव सर्कल मधील मोजे कनका येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन। आमचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल खंदारे यांनी घेतलेल्या माहितीनुसार पेडगाव सर्कल मधील मौजे कनका येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे जिल्हा मोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात गावातील मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन करण्यात आली। सोबतच बँड पथकासह गावामध्ये रॅली काढण्यात आली। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्याचबरोबर 2016 आंबेडकर भवन हल्ला बोल मोर्चात शहीद झालेले भीमसैनिक सचिनदादा कांबळे यांच्या स्मृतिसंभास सर्व पदाधिकारी यांनी अभिवादन केले। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना शहर अध्यक्ष अतिकुरबाई रहमान यांनी मुस्लिम समाजाला असे आवाहन केले की संपूर्ण मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीसोबत ठामपणे उभे राहून जातीवादी काँग्रेस भाजपा शिवसेना या पक्षांना त्यांची जागा दाखवून द्यावी। यानंतर जिल्हा सचिव ज्योतिपाल रणवीर यांनी असे मत व्यक्त केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार इथल्या समाजावर आहेत, त्याची परतफेड म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करून करावे असे आवाहन केले। त्याचबरोबर समाजातील दलाल लोकांपासून अलिप्त राहून स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीला सत्तेत बसवावे। यानंतर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जिल्हा महासचिव रवींद्र वाडे यांनी 2016 आंबेडकर भवन बचाव हल्ला बोल मोर्चात शहीद झालेल्या सचिन भाऊ कांबळे यांना आदरांजली वाहिली। त्याचबरोबर या देशातील सत्ता ही फक्त 169 घराण्यात आलटून पालटून भोगत आहेत असे संबोधले। मनुवादी जातीवादी भाजप सरकार संविधान बदलू पाहत आहे असे बोलून भाजपवर मोठी तोफ डागली। इथल्या मनुवादी व्यवस्थेने ओबीसीचे आरक्षण संपवले म्हणून इथल्या बहुजनांना जर सत्तेत वाटा मिळवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही असे संबोधले। आगामी नगरपालिका नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले। यावेळी कार्यक्रमास जिल्हा नेते विनोदराव नाईक राम पाटील तालुका अध्यक्ष भीमराव धाबे युवा नेते भूषण पाईकराव भीमराव सूर्यतळ प्रणव जोंधळे आदीसह कनका येथील शाखा अध्यक्ष उत्तम कांबळे उपाध्यक्ष तथागत भोकरे सचिव सतीश राऊत सहसचिव सुरेश जाधव आदी सर्कल मधील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।